पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. महाराष्ट्र शासन पाण्याच्या विविध योजना गावागावांमध्ये पुरवित असतात, पण खापरी गावामध्ये 20 वर्षापासून 3000 लोकसंख्या राहते. या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर पण विपरीत परिणाम होतो. पाणी कुठून आणता तुम्ही? ते विहिरीवरून. एका कोणत्यामध्ये तिकडे शेल्यावर विहीर आहे ना गावाबाहेर, तिथून आणावं लागते पाणी. कमीत कमी 25 मिनिटं आम्हाला पाणी आणायला लागते तिथून. बापरे. आणि तुमचं घर शेवट आहे एकदम? आणि एकदम शेवट, नदीच्या थडव्यावर. एखादी रात्रीच्या वेळेस कुठं गावला गेलं किंवा कुठून आलं आपण, तर रात्रीच्या वेळेस पाणी जर ना राहिलं तर बोरिंगचं पाणी पिणं पडते. बोरिंगचं पाणी पिण्यासारखं नाही का? नाही, कारण बाह्या कपडे धुते सगळं तिथं, बैल खाटे भांडे कुंडे सर्व तिथं करते. मी याच्यासाठी काय केलं नाही का तुम्ही? का केलं? सरपंच नेंबर होते तर का करते? आता ज्या नवीन सरपंच बाई आल्या त्यांच्याकडे येईन म्हणते बाबा. नड असं फक्त आश्वासन देत आहे. नाही तर का तर ह्या रोडात केव्हा इथून पाणी आला म्हणजे खूप असं गळण होते, जाता नाही येत. जेव्हा लग्न असते तेव्हा पाणी कुठून आणता मग? विहिरीचं ते ढिवरीन भरायला भरते. अच्छा, म्हणजे पैसे देऊन मग? 3000-3000 द्यायला लागते त्याला पाणी भरायचं. आता आमच्या घरी नळ असले किंवा मोल्यात असले तर मग आम्हाला कुठे काय द्यायची जरूर होती का? मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की ललिताबाई कुळमते यांना फोन करून खापरी गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. यांचा फोन नंबर आहे 9657659260. मी अलका माटे, महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून, इंडिया अनहरसाठी.